कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. शेवटी तुम्ही आमच्या प्रेमात पडलात. कसं कळलं ना पण तुम्हाला माझ्या मनात? खरं सांगा, तुम्ही जेव्हा जेव्हा हिट देत होता की नाही तेव्हा मला ते कळत होत. ते आपण उसाचा रस प्यायला गेलतो, त्या काका काकीनं बघून तुम्ही काय काय म्हणला होता मला कळलं होतं तेव्हा. आणि तुम्ही म्हणला होता ते आपण अंगणात जाऊन शतपावली करूया काय, तेव्हा पण तुम्हाला ते बोलायचं होतं का सांग. आपण पण असंच म्हातारा होईपर्यंत संसार करायचा, शतपावली वगैरे करायला जाऊया. मला मला असं सांगायचं होतं, तरी काहीच बोलला नाहीत ना तुम्ही? सांगशील म्हणून वाट बघत होतो मी. सॉरी मास्तरीन भाई, पण खरं सांगा तुम्ही जेवढा आमचा छळ केला तेवढाच आम्ही पण तुमचा केला की नाही? केला ना? मुद्दाम केलत ना, मुद्दाम छळलत ना मला? अहो छळ काय, तुमचा काय आमचा काय, जो काय छळ झाला तो प्रेमातलाच झाला की नाही? त्याची मजा असते असते की नाही? कसली मजा, तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करायचा ना मी तेव्हा दरवेळी माझ्या घशाला कोरड पडायची. हे बघितलं, आणि तुम्ही आत्ता बोलशील मग बोलशील यो विचार करून करून माझ्या घशाला कोरड पडायची माहिती आहे. पण मी खरं सांगू, हे सगळं मला देवीच्या साक्षीनं मंदिरात जाऊन बोलायचं आणि मग जोडीनं देवीचं दर्शन घ्यायचं. खरं तर आजचा दिवस चांगला होता म्हणूनच मी तुम्हाला मंदिरात भेटायला बोललो. मंदिरातच गेलो असतो की तुम्ही सगळे इथंच बोलला? हो राहुलच नाही, मला भावनेच्या भरात बोलून गेले. तिथं काय नाही, इथं काय, देव सगळीकडे असते. या तळ्यातल्या पाण्यामध्ये देव आहे असं समजूया आणि ह्या देवाच्या साक्षीने तुम्ही बोलला. पण आपण जाऊया ना मंदिरात, घेऊया देवीचं दर्शन. रवी की देवीच्या दर्शनाला येळ कशाला घालवायचा, जुडीन जाऊया. चला Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.